यहाँ पर रेणुका माता मंदिर के पास गोल्ड फिटनेस का यहाँ पर जो उद्घाटन हुआ है, तो आप यहाँ के नौजवानों को क्या संदेश देंगे? आज पूरे महाराष्ट्र के अंदर नौजवान ये नशे के आहरी गए वाले, और उनको नशे से इनको छुटकारे के वास्ते आज हम जो नौजवान गुटखा गोलियां दारू ये जो नशा कर रहे, इनसे हम उनको छुटकारा कर इनको इनकी एक सही है तो उनके एक जिम के द्वारे हम उनको एक अच्छा सुदृढ़ बनाने का हमारी सोच है। यहाँ पर आपके जिम में क्या क्या सुविधा रहेंगी सर? यहाँ पे हमारे जिम के अंदर तुम्हारे को वेट ये रहेगा, तुम्हारे जो पेट बढ़े वाला है वो पेट को स्लिम करने का बहुत सारी चीज़ें से यहाँ पे गोल्डन जिम के जो वेनर है वो यहाँ पे सब बच्चों को सिखाएंगे। आपका नाम बताइए। मेरा नाम संजय कुमार इखारे, आरपीआई का मराठवाड़ा प्रदेश अध्यक्ष। अस्सलाम वालेकुम, मैं शाहीन पठान बात कर रही हूँ, राष्ट्रवादी कांग्रेस की शहर उपाध्यक्ष। आज जो गोल्ड फिटनेस जो जिम है बीड़ बाईपास के ऊपर, तो आप यहाँ पर आइए, आपकी हालत बनाइए। ये गोल्ड फिटनेस के अंदर जो नशे की तरफ जा रहे हैं वो नशे की तरफ मत जाइए, आपके हालत बनाइए, अपनी फैमिली की तरफ भी देखिए। आपका पूरा नाम बोल दीजिए। शाहीन पठान। मी अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो का जे ज्यांच्या मुलाने म्हणजे आमचे शाहीनबाजी यांचे जे मुलं आहेत अफजलभाई पठान यांनी जे नवतरुण जे मंडळी आहेत यांच्या शरीर सृष्टीसाठी जो व्यायामशाळेचं जे क्लब इथं उभारण्यात आलेलं आहे त्यावेळी मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो। मला एवढं सांगायचं आहे का मला त्या आईवर अभिमान आहे की त्यांनी आपल्या मुलाचं शरीर ज्यापासून निरोगी प्रत्येक आजारापासून दूर होणे, तसेच ज्या शासकीय शासकीय नोकरीमध्ये पोलीस भरती मिलिटरीमध्ये जे आपण भरती होण्यासाठी शरीराची कसरत करतो त्यासाठी इथं हा क्लब घेण्यात आलेला आहे, क्लबचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे। तर रेणुका माता बिडवाय पास येथील सर्व नवतरुण मित्रमंडळींना तसेच शहरातील जे जे आहेत नवतरुण मंडळी त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या क्लबशी संपर्क साधून जास्तीत जास्त आपल्या शरीराची चांगली तंदुरुस्त हालत ही तंदुरुस्त हालत ठेवायला पाहिजे, जेणेकरून आपलं स्वतःचं संरक्षण आणि एखाद्या गरीबावर अन्याय होत असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला शरीराचा उपयोग करता यायला पाहिजे। मी अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेचा अध्यक्ष सलीम शहा, परत एकदा माझ्या संघटनेच्या वतीनं तसेच आमचे संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजयभाई इखारे तसेच आमचे शाहीनबाजी महिलागड जिल्हा अध्यक्ष वाडेकर मॅडम शहर जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून सुद्धा मी ह्या क्लबच्या ओपनिंगसाठी मनापासून अभिनंदन धन्यवाद देतो। हे शिंगारे, खरं म्हणजे आज या ठिकाणी आनंदाची गोष्ट सांगावीशी वाटत आहे की या क्लबच्या बॉस मालकीन अर्थात म्हणजे दलित मुस्लिम चळवळीच्या नेत्या शाहीन पठाण यांच्या मुलांनी जो या ठिकाणी क्लब टाकलेला आहे आणि याचा पुरेपूर फायदा नवतरुण मित्रांना मिळणार आहे, आणि त्यांचं एवढं सांगणं आहे की औरंगाबाद शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अख्ख्या मराठवाड्यातील महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी वर्गमित्र आहे तरुण मित्र आहेत अशा लोकांसाठी अशा मुलांसाठी खरं म्हणजे हे क्लब टाकणं अत्यंत जरूरी आहे, कारण येत्या काळामध्ये चालू काळामध्ये अनेक मुलांना अनेक व्यसनं लागलेले आहेत, अनेक व्यसनाचे आहारी पडलेले आहेत, आणि म्हणून हे दूर करण्यासाठी शाहीन पठाण यांनी जो मार्ग पत्करलेला आहे तो निश्चित तरुणांना खरं फायद्याचा ठरणार आहे असं मी या ठिकाणी मानेल। मी मित्रांना एवढीच विनंती करणार आहे, या ठिकाणी जो गोल्डन क्लब टाकलेला आहे
या गोल्डन क्लब मध्ये जास्तीत जास्त भरती करून भरती होऊन या ठिकाणी आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःची बॉडी वाढवण्यासाठी इतर आपल्या मित्रांना साथ देण्यासाठी आपण या ठिकाणी मेहनत करावी आपली बॉडी चांगली ठेवावी एवढंच मी या ठिकाणी